14 तारखेनंतर अजून हा लॉकडाऊन 14 तारखेनंतरचं मी तुम्हाला सांगतोय आणि ते एवढ्यासाठी सांगतोय की कुठेही मला गोंधळ नको. माझ्या महाराष्ट्राने फार छान धैर्य दाखवलेलं आहे, हिंमत दाखवलेली आहे. एखाद्या वीराप्रमाणे याच्या ह्या संकटाचा सामना करतायत. धीरोदत्त आहे महाराष्ट्र, धीरोदत्त आहे नेहमी आपण असं मानतो आणि आहे की जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा आपला महाराष्ट्र देशालाच नव्हे तर जगाला दिशा दाखवतो. संकट कोणतेही असो तो देशाला दिशा दाखवत असतो. तोच हा आपला महाराष्ट्र. आज संपूर्ण जगावरती संकट आले, आपला महाराष्ट्र हा देशाला आणि जगाला दिशा दाखवण्याचं काम याही संकटात करणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेही गडबडून गोंधळून जाऊ नका. ही जी काय थोडीशी आपल्यावरती बंधन आले, थोडीशी म्हणजे बरीच आले आहेत, मला माहिती आहे की किती लवकर जातील, कुठपर्यंत चालणार बाबा हे. अनेक जण प्रश्न जर ठीक आहे हो तुम्ही 14 तारखेपर्यंत केलात, त्याच्या पुढे वाढतात, कितीपर्यंत कधीपर्यंत चालेल हे आपल्या हातामध्ये. आपण जर काही शिस्त अत्यंत व्यवस्थितपणाने पाळली आणि ही जी साखळी आहे, विषाणूची साखळी आहे, ही जर का तिथल्या तिथे तोडली तर मग आपणच लवकर त्या एका शृंखलेतून म्हणजे त्या साखळ दंडातून लवकर बाहेर पडू. ही जी त्याची साखळी त्याला चेन म्हणतात, मी साखळी म्हणतो. आणि आपलं धैर्य आहे हे त्या साखळ दंडाला तोडणार आहे, हे धैर्य आहे आपलं. या साखळ दंडातून आपणच आपली लवकरात लवकर मुक्तता करून घेऊ शकतो. आणि मग पुढे काय करायचं, 14 नंतर 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहील. पण 14 नंतर साधारणतः काय करणार ह्याच्या व्यवस्थित सूचना, मग विद्यापीठाच्या परीक्षा आल्या, शाळांच्या परीक्षा आल्या, हे ह्या ह्याच्यावरती काम सुरू आहे. उद्योगधंद्यांच्या बाबतीत सुद्धा उद्योगधंदे सुरू होणार की नाहीत, झाले तर नेमके कोणते होणार, कधी होणार, मजूर काय करणार, या सगळ्यांची उत्तरं ही तुम्हाला मी 14 तारखेपर्यंत देणार आहे, कारण त्याच्यावरती आपलं काम सुरू आहे.